फिजिक्स प्रैक्टिकल नोटबुक चा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग या एक्सपेरिमेंट खाली जे न्यूमेरिकल तुम्हाला विचारलेला आहे ते न्यूमेरिकल तुमच्या समोर दिसतंय बघा। याच्यामध्ये असं म्हटलंय की सर्टन क्वांटिटी ऑफ वॉटर कूल्स फ्रॉम 70 डिग्री सेल्सियस टू 60 डिग्री सेल्सियस इन फर्स्ट 5 मिनिट्स। ओके, सो याच्यामुळे आपण पहिल्यांदा काय करतोय बघा, डी थेटा अपॉन डी टी वन जे आहे ते आपण असं लिहितोय 70 - 60/5, सो 10 डिग्री सेल्सियसचा फरक पडतोय 5 मिनिटांमध्ये, आणि म्हणून डी थेटा बाय डी टी वन हा जो आहे तो 2 डिग्री सेल्सियस पर मिनिट असा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। तसंच इथे टेम्परेचर जे आहे ते 70 डिग्री सेल्सियस पासून 60 डिग्री सेल्सियस पर्यंत गेलं, म्हणून जेव्हा आपल्याला थेटा वन लिहायचा असतो तेव्हा आपण याची सरासरी घेतो, म्हणजेच 70 डिग्री सेल्सियस प्लस 60 डिग्री सेल्सियस डिवाइडेड बाय 2, आणि मग आपल्याला याच्यावरून थेटा वन जो आहे तो 65 डिग्री सेल्सियस लिहायचा असतो। ओके, तसंच पुढे त्यांनी असं म्हटलंय की या 60 डिग्री सेल्सियस पासून त्यानंतर पुढच्या 5 मिनिटांमध्ये जे टेम्परेचर आहे ते 54 डिग्री सेल्सियस होतं, आणि म्हणून डी थेटा बाय डी टी सेकंड ऑब्झर्वेशनसाठी आपल्याला मिळते 60 - 54/5 म्हणजे 6/5, आणि म्हणून याचं उत्तर येईल 1.2 डिग्री सेल्सियस पर मिनिट। आणि या ठिकाणी मग थेटा टू किती होईल तर 60 - 54/2 म्हणजेच पुन्हा 57 डिग्री सेल्सियस असं याचं उत्तर मिळणार आहे। यानंतर कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर आपल्याकडे समोर असलेला फॉर्म्युला जो आहे तोच वापरणार आहोत, डी थेटा अपॉन डी टी फॉर फर्स्ट डिवाइड बाय डी थेटा बाय डी टी सेकंड इज इक्वल टू थेटा वन मायनस थेटा झिरो डिवाइड बाय थेटा टू मायनस थेटा झिरो। आता या ठिकाणी आपण या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत थेटा झिरो फक्त सोडला तर बाकी सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, सबस्टिट्यूट करून घेतल्यात बघा, 2/1.2 इज इक्वल टू 65 - थेटा 0 डिवाइड बाय 57 - थेटा 0 असं येईल, आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर काय काय होईल ते तुमच्या स्क्रीनवर ठेवलंय बघा। आणि अशा तऱ्हेने आपल्याला जे सराउंडिंगचं टेम्परेचर मिळेल ते 45 डिग्री सेल्सियस असं मिळणार आहे। अर्थात आपल्याकडे उत्तर लिहिण्यासाठी जी जागा आहे ती थोडीशी कमी आहे, तर तुम्ही काय करू शकता तर काही ज्या स्टेप्स आहेत त्या गाळू शकता, आणि जे क्रॉस मल्टिप्लिकेशनसाठी आत्ता मी तुम्हाला दाखवलं होतं त्या पद्धतीने थेट तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता, आणि मग याचं जे डिटेल उत्तर आहे ते तुम्ही नंतर जे तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस मिळालेली आहे आपला हा एक्सपिरियन्स संपल्यानंतर तिथे तुम्ही डिटेलमध्ये याचं उत्तर डिस्कस करू शकता।